Good morning, class. Let us begin the close reading of the short story by Leo Tolstoy, that is The Remorseful Sinner. As I told you earlier, this short story begins with an epigraph, and it is from the New Testament, that is the Bible, book of the Luke, and it is in the story, this very short story. Actually, it is an incident that happened when Jesus Christ was taken to the cross for the crucifixion. So this is narrated in chapter 23rd, and the lines are 42 and 43. So there actually what happened was that along with Jesus Christ, there was a thief who was also to be crucified that day. And that thief, he says to Jesus, and he said unto Jesus, Lord, remember me when you come into your kingdom, that is heaven. And Jesus said to him, verily I say unto thee, now today shalt thou be with me in heaven. येशू ख्रिस्ताला जेव्हा सुळावर चढवण्यात येत होतं, तेव्हा दुसराही एक आरोपी तिथे होता, जो एक पापी चोर होता. पण शेवटच्या क्षणी, म्हणजे सुळावर चढवण्याच्या आधी, तो जीजसला म्हणतो की मला माफ करा आणि मला तुमच्यासोबत स्वर्गामध्ये जागा मिळू द्या. दॅट इज युअर किंगडम, किंगडम ऑफ जीजस क्राईस्ट. अँड जीजस फरगिव्ज हिम अँड फॉर हिज सिन्स, अँड ही सेज यू विल बी विथ मी इन हॅवन. मग येशू ख्रिस्तानं त्याला वचन दिलं की तू माझ्यासोबत स्वर्गामध्ये असशील, तुला स्वर्गात जागा असेल. हा झाला एपिग्राफ, दॅट इज देर इज अ वर्ड दॅट इज verily. Okay, so this is truly. So here it is the epigraph which is there to begin the story. आणि ह्या छोट्याशा कथेने लिओ टॉलस्टॉय त्याच्या कथेला सुरुवात करतो. म्हणजे आपल्याला यावरून अंदाज आला पाहिजे की टॉलस्टॉयची जी कथा आहे ती पापी माणसानं जर पश्चाताप व्यक्त केला, जर तो ईश्वराला शरण केला, तर त्याला स्वर्गामध्ये जागा मिळू शकते, त्याचे गुन्हे माफ होऊ शकतात. नाउ लेट अस गो टू दी स्टोरी. ॲक्च्युअली अ मॅन लिव्ड इन द वर्ल्ड फॉर 70 इयर्स अँड स्पेंट हिज लाईफ A man lived in the world for 70 years and spent his life in sins. And this man got ill and did not yet repent. And when death came in his last hour, he wept and said, O my Lord, like the thief on the cross, forgive me. Only managed to say this and his soul came out, and the soul of sinner loved God and believed in his mercy and came to the doors of heaven. Now this very first paragraph introduces the protagonist of the short story, the remorseful sinner. Who is he? He is a man who lived in the world for 70 years. तो
असा माणूस आहे की जो 70 वर्ष या जगात राहिला. ही बिकेम 70 इयर्स ऑफ एज अँड स्पेंट हिज लाईफ इन सिन्स. आणि त्यानं त्याचं आयुष्य पापामध्ये पापं करण्यामध्ये व्यतीत केलं. ही स्पेंट हिज लाईफ इन सिन्स अँड दिस मॅन गॉट इल अँड डीड नॉट येट रिपेंट. आणि हा माणूस आजारी पडला. ही बिकेम सिक आफ्टर 70 इयर्स अँड डीड नॉट येट रिपेंट. टू रिपेंट, पश्चाताप वाटणे, पश्चातापाचं पश्चातापाबद्दल वाईट वाटणे, आपली चूक कळून येणे. पण हा माणूस त्याला पश्चाताप वाटत नव्हता तरीसुद्धा. अँड वेन डेथ केम इन हिज लास्ट अवर ही वेप्ट अँड सेड, बट देर इज अ चेंज इन हिज कॅरॅक्टर वेन डेथ कम्स इन हिज लास्ट अवर. पण शेवटच्या क्षणी जेव्हा मृत्यू त्याच्यासमोर येऊन उभा राहिला तेव्हा तो रडला आणि म्हणाला, ओ माय लॉर्ड, परमेश्वरा, लाईक द थीफ ऑन द क्रॉस, फॉरगिव मी. आणि तो परमेश्वराकडे, येशूकडे माफी मागतो. आणि ही सेज, ओ माय लॉर्ड, लाईक द थीफ ऑन द क्रॉस. द थीफ ऑन द क्रॉस कोणता? जो की आपण एपिग्राफमध्ये बघितलं की येशू ख्रिस्तासोबत एका चोराला सुळावर चढवण्यात येत होतं आणि त्या चोरानं शेवटच्या क्षणी येशू ख्रिस्ताची माफी मागितली. सो ही सेज, आणि येशूनं त्याला वचन दिलं होतं की तुला माझ्यासोबत स्वर्गात जागा मिळेल. सो ही रिमेंबर्स दॅट इन्सिडेंट अँड ही ऑल्सो प्रेज टू गॉड दॅट प्लीज फॉरगिव मी ऑल्सो लाईक द थीफ ऑन द क्रॉस मेन्शन्ड इन द बायबल. ओनली मॅनेज टू से दिस. सो ही जस्ट सेड दिस अँड हिज सोल केम आउट अँड ही डाईट अँड हिज सोल केम आउट. त्याचा आत्मा बाहेर आला. अँड द सोल ऑफ सिनर लव्ड गॉड and believed in his mercy and that soul loved God. And त्या आत्म्याचं परमेश्वरावर प्रेम होतं आणि विश्वास होता आणि त्याच्या दयेवर, हिज मर्सी, सहानुभूती, दया, हिज मर्सी, अँड केम टू द डोअर्स ऑफ हेवन. अँड दिस सोल ऑफ द सिनर केम टू द डोअर्स ऑफ हेवन. तर आपण जर बघितलं सेटिंग काय आहे या एका पॅरेग्राफ पुरतं, द डेथ बेड ऑफ द सिनर. सिनर हा जो पापी माणूस आहे तो त्याच्या मृत्यूशय्येवर आहे आणि तिथं पहिला जो इन्सिडेंट आहे कथेतला तो घडतो. आणि हा जो प्लॉटच्या भाषेत बोलायचं झालं तर दिस इज द एक्सपोजिशन पार्ट. एक्सपोजिशन इज द इंट्रोडक्शन. आपल्याला ओळख करून दिल्या जाते. तर इथं या सिनरची आपल्याला ओळख करून दिलेली आहे की हा जो आहे 70 वर्षाचा माणूस आहे, आयुष्यभर पापं केलेली आहेत, पण मृत्यूसमोर उभा राहिल्यानंतर शेवटच्या क्षणी मात्र तो परमेश्वराची माफी मागतो, करुणा भागतो आणि विनंती करतो की जसं तू त्या चोराला माफ केलं होतंस बायबलमध्ये सांगितल्या गेलेल्याप्रमाणे तसंच तू मला माफ कर. आणि त्याचा आत्मा स्वर्गाच्या दाराजवळ येऊन थांबतो. अँड द सिनर स्टार्टेड नॉकिंग अँड बेगिंग दॅट ही वुड बी अलाउड इन टू द ही शुड बी अलाउड इन टू द किंगडम ऑफ हेवन. आणि मग हा जो पापी माणसाचा आत्मा आहे, जो पापी माणूस आहे, ही कम्स टू द गेट्स ऑफ द हेवन. ही स्टार्ट्स नॉकिंग अँड बेगिंग, रिक्वेस्टिंग दॅट ही शुड बी अलाउड इन टू द किंगडम ऑफ हेवन. अँड ही हर्ड अ व्हॉइस फ्रॉम बिहाइंड द डोअर. देन कम्स द व्हॉइस. नाव दिस इज द सेकंड कॅरेक्टर, दॅट इज वी लिसन टू सम काइंड ऑफ व्हॉइस फ्रॉम बिहाइंड द डोअर. What person is knocking on the doors of heaven?
and what deeds has this man done in the life? मग तो जो आतला आवाज आहे तो विचारतो, हु इज दिस मॅन नॉकिंग ऑन द डोअर्स ऑफ हेवन, हा स्वर्गाचं दार ठोठवणारा माणूस कोण आहे, आणि वॉट डीड्स कृत्य, अँड वॉट डीड्स दिस मॅन डन इन द लाईफ, आणि त्यानं आयुष्यात काय कामं केलेली आहेत, ॲक्च्युली वॉट डीड ही डू इन हिज लाईफ. And the voice of an accuser answered. So, first character was that of the sinner, second character was of that voice from behind the door, and this third character of the accuser. And the accuser answers and enumerated, explained, elaborated, made a list of all the sinful deeds of this man. And मग याच्या सगळ्या पापांचा पाढा तो ॲक्युजर जो आहे तो वाचायला लागतो. अँड डिडंट मेन्शन एनी गुड डीड्स अँड बट शॉकिंगली, सरप्राइझिंगली, देर वॉज नो गुड डीड, चांगलं काम एकही केलेलं नाही या लिस्टमध्ये. ओके, अँड अ वॉइस फ्रॉम बिहाइंड द डोअर आन्सर्ड, सिनर्स कॅनॉट एंटर द किंगडम ऑफ हेवन, गो अवे फ्रॉम हियर. मग तो जो आवाज आहे तो उत्तर देतो, द वॉइस आन्सर्स फ्रॉम बिहाइंड द हेवन डोअर्स, देर इज नो रूम, देर इज नो प्लेस फॉर सिनर्स इन दिस किंगडम ऑफ हेवन, सो गो अवे फ्रॉम हियर, गेट आउट फ्रॉम हियर. बट द मॅन, द सिनर, इज व्हेरी क्लेवर अँड ही आस्क्स, माय लॉर्ड, I hear your voice but don't see your face and don't know your name. And he says, I can listen to your voice but I don't know who are you and because I am not able to see your face. तो जो पापी माणूस आहे बाहेर उभा राहिलेला तो म्हणतो की मला तुमचा चेहरा दिसत नाही, who are you? And the voice answered, I am Peter the apostle. आणि तो जो आवाज आहे तो उत्तर देतो की आय ॲम पीटर द ॲपॉस्टल. नाऊ इन अर्लियर व्हिडिओज आय टोल्ड यू दॅट देर वेर 12 ॲपॉस्टल्स ऑफ जीझस क्राईस्ट हू स्प्रेड हिज मेसेज, हू स्प्रेड हिज वे ऑफ लाईफ, दॅट इज ख्रिश्चॅनिटी रिलिजन, इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. And all of these 12 followers, disciples or apostles, they later on came to know, they were present when Jesus Christ was crucified. तर apostles जे आहेत ते 12 अनुयायी होते येशू ख्रिस्ताचे, जे की जीझस क्राईस्टला, येशू ख्रिस्ताला जेव्हा सुळावर चढवण्यात आलं, मारण्यात आलं, ठार करण्यात आलं, तेव्हा ते तिथे उपस्थित होते. आणि येशू ख्रिस्तानं शेवटचा संदेश त्यांना दिलेला आहे ख्रिश्चॅनिटी स्प्रेड करण्याचा, प्रसार धर्माचा करण्याचा. आणि त्यांनी ते काम नंतर आयुष्यभर येशू ख्रिस्ताच्या नंतर केलेलं आहे, तर त्यांना ॲपॉस्टल असं म्हणतात. आणि हा जो व्हॉइस आहे, दिस व्हॉइस फर्स्ट मेन्शन्ड इन दिस शॉर्ट स्टोरी, इज दॅट ऑफ वन ऑफ दिस ॲपॉस्टल, अँड दॅट इज पीटर, सेंट पीटर ऑफ ख्रिश्चॅनिटी. तो सेंट पीटर म्हणून ओळखला जातो. अँड द सिनर सेट, आणि मग सिनरला जेव्हा कळतं की हा जो व्हॉइस आहे तो कोणाचा आहे, सेंट पीटरचा आहे, अँड ही सेज, टेक पिटी ऑन मी पीटर द ॲपॉस्टल, रिमेंबर ह्युमन वीकनेस अँड द मर्सी ऑफ गॉड. आणि तो जो माणूस आहे, सिनर आहे, आपल्या कथेचा नायक आहे, प्रोटॅगनिस्ट आहे, तो काय म्हणतो, सेंट पीटर, रिमेंबर ह्युमन वीकनेस, ह्युमन वीकनेस, मानवी दोष, बिकॉज इट इज सेड दॅट ईच अँड एव्हरी ह्युमन बीइंग हॅज सम ऑर द अदर काइंड ऑफ वीकनेस. हियर वीकनेसचा अर्थ अशक्तपणा नाही तर दोष आहे, उणीव आहे. असं म्हणतात की नोबडी इज परफेक्ट, नो ह्युमन बीइंग इज परफेक्ट, अँड ईच अँड एव्हरी
person has her or his own limitations, weakness. प्रत्येकामध्ये काहीतरी दोष असतो. आणि हा जो सिनर आहे तो सेंट पीटरला त्याची आठवण करून देतो. ही सेज, पीटर द अपॉस्टल, यू शुड रिमेंबर ह्युमन वीकनेस अँड द मर्सी ऑफ गॉड. माणसामध्ये दोष आहेत, पण देवाकडे काय आहे? कनवाळूपणा आहे, देवाकडे दया आहे. देवाला ह्या अशा दोष करणाऱ्या लोकांची सुद्धा, दोषी लोकांची सुद्धा दया येते. Weren't you a disciple of Christ? Then he says, you were also a disciple, follower of Christ. Wasn't that you who heard his teaching from his mouth? Now this is Saint Peter. This sinner reminds Saint Peter that you were also a disciple, follower of Christ, and you heard his teaching from his mouth. येशू ख्रिस्ताच्या तोंडून तू त्याची शिकवण ऐकलेली आहेस. अँड सॉ द एक्झाम्पल ऑफ हिज लाईफ अँड यू वेर ऑल्सो विटनेस टू वॉट जीजस हॅज हॅड डन इन हिज लाईफ. यू वेर अ विटनेस टू सो मेनी मिरॅकल्स जीजस परफॉर्म्ड इन हिज लाईफ. म्हणजे तू त्याचा अनुयायी होतास, येशूची शिकवण तू त्याच्या तोंडून ऐकलेली आहेस, येशूचं आयुष्य तू जवळून बघितलेलं आहेस. अँड रिमेंबर वेन ही सफर्ड अँड ही सोल मोन्ड अँड थ्री टाइम्स ही आस्क यू टू स्टे अवेक. अँड रिमेंबर वेन ही सफर्ड अँड ही सेज वेन ही सफर्ड मीन्स वेन येशू ख्रिस्ताला जेव्हा यातना होत होत्या, त्याला जेव्हा क्रॉसवर चढवलेलं होतं, सुळावर चढवलेलं होतं, वेन जीजस वॉज सफरिंग अँड हिज सोल मोन आणि त्याचा आत्मा शोक करत होता, मोनिंग, लॅमेंटिंग, अँड थ्री टाइम्स ही आस्क्ड यू टू स्टे अवेक. आणि त्या शेवटच्या क्षणी जेव्हा जीजसला सुळावर चढवलेलं होतं, तेव्हा बायबलमधल्या कथा असं सांगतात की तेव्हा जीजसनं सेंट पीटरला, जेव्हा त्याचा जेव्हा सेंट पीटर हा त्याच्या अनुयायांपैकी होता जीजसच्या शेवटच्या क्षणी, तेव्हा जीजसने त्याला सांगितले होते की तू जागे राहा, रात्रभर जागा राहा. कोणाला? पीटरला. थ्री टाइम्स ही आस्क यू टू स्टे अवेक अँड प्रे. आणि प्रार्थना कर. यू शूड प्रे अँड यू शूड बी अवेक द होल नाईट. बट यू स्लेप्ट. पण तू झोपी गेलास. पण पीटर, सेंट पीटरला झोप लागली. कारण की काय आहे, सेंट पीटरसुद्धा माणूस आहे, तेव्हा झोप लागली होती. बिकॉज युअर आईज बिकेम हेवी. तुझे डोळे जड पडले होते अँड यू फेल्ट अस्लीप. अँड थ्री टाइम्स ही फाउंड यू स्लीपिंग. ही मीन्स जीजस क्राइस्ट. अँड ही सेज यू स्लेप्ट थ्राइस. थ्री टाइम्स ही फाउंड यू स्लीपिंग. I did just the same. And he says, मग अशाच चुका माझ्याकडून झाल्या. आय ऑल्सो कमिटेड मिस्टेक्स. अँड रिमेंबर दॅट यू बिफोर हिज डेथ हॅड प्रॉमिस्ड नॉट टू रिनाउन्स हिम. रिनाउन्स, टाकून देणे, सोडून देणे. अँड मग हा एक चूक लक्षात आणून दिल्याच्या नंतर जो सिनर आहे तो पीटरला त्याची दुसरी चूक लक्षात आणून देतो. ती कोणती आहे? की जेव्हा जीजस क्राइस्टला रोमन सैनिकांनी पकडून नेलेलं होतं, तेव्हा सेंट पीटर त्याच्यासोबत होता, त्याच्या मागेमागे जात होता. आणि मग ते सैनिक आणि तिथे जमलेले लोक अनेकांना विचारत होते की तुम्ही याला ओळखता का? कोणाला? जीजस क्राइस्टला. तसंच पीटरलासुद्धा विचारण्यात आलेलं होतं की डू यू नो दिस मॅन. पण पीटरला तेव्हा भीती वाटली असावी की आपण जर म्हणालो की येशू ख्रिस्ताला मी ओळखतो तर मग आपल्याला पण शिक्षा होऊ शकते. म्हणून त्यांनी काय केलेलं होतं? यू डिनाईड अँड दॅट यू डिनाईड हिम थ्री टाइम्स. इट इज यू डिनाईड हिम थ्री टाइम्स वेन ही वॉज लेट टू कायफाज. सो वेन जीजस वॉज बीइंग टेकन टू द कायफाज, दॅट इज टुवर्ड्स द प्लेस टू पनिश, टुवर्ड्स द प्रिझन, you said that you didn't know him. I did just the same.
तर मी सुद्धा मग तसंच केलेलं आहे. अँड ऑल्सो रिमेंबर वेन अ रूस्टर क्रोड, रूस्टर कॉक कोंबडा. बट पण त्यानंतर काय झालं येशू ख्रिस्ताच्या त्या शेवटच्या क्षणी, पण जसं सकाळ झाली कोंबडा आरवला तसं पीटरला आठवलं, पीटर भानावर येतो आणि यू केम आउट अँड वेप्ट बिटरली अँड पीटर कम्स आउट अँड ही क्राईड बिटरली, तो खूप दुःखाने रडला. आय डीड जस्ट द सेम. सो द सिनर सेज आय ऑल्सो डीड सेम, यू कॅन नॉट रेफ्यूज टू लेट मी इन. म्हणजे युक्तिवाद काय आहे, व्हॉट इज द आर्ग्युमेंट ऑफ द सिनर, दॅट यू ऑल्सो कमिटेड मिस्टेक्स, दॅट इज सेंट पीटर. आय ऑल्सो कमिटेड मिस्टेक्स, सो नाऊ हू आर यू टू डिनाय मी, टू रेफ्यूज मी एंट्री इन टू द हेवन. मग सिनर अशा प्रकारे युक्तिवाद करतो, पापी माणूस, की तू जर चुका केल्या असतील तुझ्या आयुष्यात, तुला येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं झोपू नको, यू शुड नॉट स्लीप, रिमेन अवेक अँड प्रे, बट यू फॉल अस्लीप. अँड द सेकंड मिस्टेक यू कमिटेड वॉज दॅट यू लाईड, यू डिनाईड दॅट यू नो जीजस क्राईस्ट. सो दॅट वॉज ऑल्सो अ मिस्टेक, बट स्टील यू आर इन हेवन. जीजस गॉड फॉरगेव यू. सो ही सेज वाय आर यू नाऊ रिफ्युजिंग मी टू कम इन द हेवन. अँड द वॉइस बिहाइंड द डोअर्स ऑफ हेवन वेंट सायलेंट. आणि मग अशा प्रकारे द वॉइस बिकम्स सायलेंट. मग सिनरच्या या युक्तिवादामुळे तो जो आवाज आहे तो शांत होतो, तो निरुत्तर होतो. अँड आफ्टर अ शॉर्ट टाईम द सिनर स्टार्टेड अगेन टू नॉक अँड बेग टू बी ॲडमिटेड इन द किंगडम ऑफ हेवन. अँड आफ्टर सम टाईम अगेन द सिनर स्टार्ट्स नॉकिंग ॲट द डोअर. तो दार वाजवायला सुरुवात करतो अँड बेग, याचना करतो अँड बेग टू बी ॲडमिटेड, टू बी ॲडमिटेड, प्रवेश मिळणे इन द किंगडम ऑफ हेवन, स्वर्गामध्ये, देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळावा अशी तो परत मागणी करायला लागतो. सो दिस इज द फर्स्ट एन्काउंटर ऑफ द सिनर ॲट द गेट्स ऑफ हेवन. द वॉइस ऑफ सेंट पीटर, दॅट इज सेंट पीटर इज टॉकिंग टू हिम फ्रॉम बिहाइंड द गेट्स ऑफ हेवन. द ॲक्युजर टेल्स सेंट पीटर दॅट दिस इज अ सिनर अँड ही वॉन्ट्स एंट्री इन टू द हेवन. बट सेंट पीटर सेज यू आर अ सिनर, यू डीड कमिटेड सम मिस्टेक्स इन युअर लाईफ, सो यू शुड नॉट गेट प्लेस इन हेवन. अँड ॲट दॅट मोमेंट दिस सिनर ही आर्ग्यूज with Saint Peter and he reminds Saint Peter that you also committed some mistakes in your life, you are also a sinner, and but Jesus Christ forgave you, so you should not deny me, refuse me to have an entry into heaven. So what was the first mistake of Saint Peter reminded to him by the sinner? It was that during the last night of Jesus' life, Jesus had told Peter to be awake, not to sleep throughout the night and to pray. But he fell asleep three times. And his second mistake was that when Jesus was being taken to the Caiaphas by the Roman soldiers, Saint Peter refused to know him. सेंट पीटरनं जीजसला ओळखत नाही असं सांगितलं होतं आणि ती त्याची दुसरी चूक होती जी की पापी माणूस त्याला आठवण करून देतो. अँड देन ही सेज नाऊ हाऊ कॅन यू रेफ्यूज मी एंट्री इन टू हेवन. अँड ॲट दिस आर्ग्युमेंट सेंट पीटर इज स्पीचलेस. ही कॅन नॉट नाऊ आन्सर and he falls silent, and again the sinner starts knocking at the doors of heaven. We will stop here and continue tomorrow. Thank you.